तर इकडे तयारी चालू आहे माझी खिचडी बनवायची, त्यासाठी मिरची कापून घेते आहे. थोडीशी तब्येत डाऊन आहे दोघांची पण, म्हणून म्हटलं काहीतरी साधं जेवावं. इथे लसूण कुटून घेतलं आहे आणि इथे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते, ते वॉश करून घेणार आहे. तर मिक्स डाळ यूज करते आहे मी. कुकरमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घातलं आहे, ते गरम झालं की त्यामध्ये राई, जिरा आणि हिंग. आता मी लसूण घालते आहे. लसूण भरपूर वापरायचं आहे, त्यानेच खिचडीला चव येणार आहे, बाकी अजून आपण असं वेगळं काहीच घालत नाही आहे. थोडंसं लसूण परतला की आपण त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात. आणि आता मी यामध्ये हिंग घालते आहे. सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण याचा कलर जरा बदलला पाहिजे, लसणाचा कलर बदलला पाहिजे, नाहीतर लसूण असा कच्चा लागेल आणि त्याने खिचडीला चांगली चव नाही येणार. आणि आता हे डाळ तांदूळ मी धुवून घेतले होते ते घातलेत. आता चवीपुरतं मीठ आणि हळद एकत्र परतवून घेते. थोडीशी मऊ खिचडी करणार आहे तर मी जरा पाणी थोडं जास्त घालणार आहे. कोणत्याही प्रकारची एक डाळ पण तुम्ही यूज करू शकतात, मूग नाहीतर तुरीची वगैरे, बट मी मिक्स डाळ यूज करते. आता पाणी घातले मी. तुम्हाला मोकळी हवी असेल तर पाण्याचा वापर थोडासा कमी करावा. आता कुकरचं झाकण लावून घेते आणि 2 ते 3 शिट्या लागणार आहेत. आणि आता आपली खिचडी तयार आहे. तर बघू शकता जसं मी म्हटलं होतं, थोडीशी मऊ हवी होती मला, म्हणून मी पाण्याचा वापर थोडासा जास्त केला होता. एकदम मस्त टेस्टी खिचडी बनली आहे, चवीला पण खूप छान झाली होती. आता यावर लास्टला तूप घालायचं आहे आणि खिचडी एन्जॉय करायची आहे. आणि यानंतर आता तुम्हाला मी डायरेक्ट सकाळी भेटते आहे. तर नाश्ता काय बनवणार आहे तर आज मी कॉर्न सँडविच बनवते आहे. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 चमचाभर जिरं, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, 2 चमचे दही आणि थोडंसं पाणी. आता आपल्याला हे मिक्सरला खूप छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आणि ही चटणी आपली तयार आहे. एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतेय आणि त्यामध्ये हे मी चीज क्यूब आहेत ना त्याचे छोटे छोटे तुकडे केले ते घेतले. आणि इथे मी कॉर्न वापरते, तर पूर्ण 1 कॉर्नचा यूज केलेला आहे मी. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, चिली फ्लेक्स. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. वाटलं तर यामध्ये तुम्ही ब्लॅक पेपर पावडर आणि लिंबूचा रस पण घालू शकतात, त्याने अजून चव एन्हान्स होईल. आता यामध्ये मी 1 चमचाभर मेयोनीजचा वापर करते आणि 1 चमचाभर टोमॅटो सॉस. तुम्हाला आवडत असल्यास मेयोनीज थोडी जास्तही वापरू शकता. आपलं स्टफिंग रेडी आहे. आता ब्रेडचे स्लाइसेस घेऊयात आणि त्यावर आपण जी चटणी बनवली होती ना ती स्प्रेड करून घेऊयात. चटणीचा वापर थोडासा जास्त करा, कारण आपण जे कॉर्न आणि जसं स्टफिंग बनवलं आहे चीज आणि कांद्याचं, ते इतकं असं चटकदार नाही आहे, एकदम असं माइल्ड फ्लेवर्स आहेत. सो चटणीचा वापर आपल्याला थोडं जास्त करायचा आहे. आता हे स्टफिंग मी त्यावर भरून घेते, त्यावर मी थोडंसं बटर पण घालते. आता दुसरा ब्रेड त्यावर ठेवून आपल्याला हे सँडविच मेकरमध्ये टोस्ट करून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूने थोडं थोडं बटर यूज करून. आता मी दोन्ही बाजूने गॅसवरच याला टोस्ट करून घेणार आहे. छान असं क्रिस्पी झालं पाहिजे. सँडविच इथे आपलं रेडी आहे, मी कट करते. आणि झालेत की नाही एकदम टेम्पटिंग आपले सँडविच, तर खूप छान लागतात, तुम्ही पण ट्राय करा.
चटणी किंवा टोमॅटो कॅचअपसोबत खाऊ शकता. जसं मी तुम्हाला म्हणाली होती की रात्री आम्ही मूर्ती बुक करायला जाणार आहे, पण नाही जमलं. चंदनने पण जरासा कंटाळा केला आणि जरा दोघांची पण तब्येत थोडी थोडी डाऊन होती काल ट्रॅव्हलिंगमुळे, सो आम्ही नाही गेलो. तर आज दुपारी मी मूर्ती बुक करायला गेली होती आणि आमचे पप्पा बुक झाले आहेत. आम्हाला कोणते पप्पा आणायचे आहेत घरी ते आम्ही ठरवलं आहे आणि नक्कीच मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करणार आहे. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात तर मी मुद्दामच तुमच्यासोबत मूर्ती शेअर करणार आहे, कारण डिफरन्स तुम्हाला पण कळेल. पप्पा आपण घरी घेऊन येतो ना, त्यांची स्थापना झाल्यानंतरचे पप्पा, आणि शॉपमध्ये जेव्हा आपण त्यांना बघायला जातो ना त्यावेळेसचे पप्पा, यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. म्हणजे घरामध्ये त्यांची स्थापना झाली की असं जीवात मूर्तीमध्ये जीव आल्यासारखं फील होतं, मला तरी असं वाटतं. तर मी तुमच्यासोबत जाणून बुजून ती मूर्ती शेअर करते. सरप्राईज नाही ठेवत आहे की कोणती मूर्ती आहे. तुम्ही नक्कीच ती मूर्ती आजही बघू शकतात कोणती मी बुक केली आहे. आणि गणपतीच्या स्थापनेच्या वेळेस त्याच्यामध्ये मी काहीसे चेंजेस सांगितले आहेत मूर्तीमध्ये. सो ते कलर चेंजेस आणि थोडेसे स्टोन वगैरे ॲड करायचे आहेत त्यांच्या मुकुटाला, हाराला. सो ते मला तर आता मला स्वतःला पण नाही बघायला मिळणार आहे, कारण आम्ही डायरेक्ट आता बुकिंग झाली आहे आज आणि आम्ही डायरेक्ट आता गणपतीच्या दिवशीच त्यांना घेऊन येणार आहोत. सो आम्हाला पण आता आयडिया नाही असणार आहे त्यांचे चेंजेस झाल्यानंतर ते कसे दिसणार आहे. तर मीही फर्स्ट टाईम तेव्हाच बघणार आहे जेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही हा पुढचा व्हिडिओ गणपती बुकिंगचा एन्जॉय करा आणि त्यानंतर आपण भेटूयात. मला सांगू का कोणते पप्पा घ्यायचे ना हे मला बिलकुल कळत नव्हतं. खूप कन्फ्युजन होत होतं मला, कारण 5-6 मूर्त्या मला खूप आवडल्या आणि त्यातल्या त्यात 2 ज्या मूर्त्या मला इतक्या आवडल्या ना, पण त्याची साईज खूप छोटी होती. म्हणजे 12 इंचाचीच ती मूर्ती होती, पण मला थोडीशी जरा मोठी हवी होती. सो फायनली मी ज्या मूर्त्यांमधून एक बाप्पा सिलेक्ट केले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि त्याच्या आधी काही फोटोज पण मी तुम्हाला शेअर करणार आहे जे मला पसंत पडले होते पप्पा, पण ते आमच्या दोघांची जशी चॉईस डिफरन्स असल्यामुळे मग फायनली एक बाप्पा आम्ही चूज केले आहेत. आणि पुढे काही गणपतीचे फोटो आहेत जे मला आवडले होते. तर अशा टाईपची मूर्ती मला घ्यायची होती, पण याच्यामध्ये ना त्यांचा फेटा मोठा आणि चेहरा लहान वाटत होता. आणि ही मूर्ती चंदनला खूप आवडली होती आणि मला ही सगळ्यात जास्त आवडली होती, पण त्याची साईज खूप छोटी होती. हे पण बाप्पा चंदनला आवडले होते. आणि अगेन हा एक बाप्पा मला आवडला होता, बट अगेन ह्याची साईज छोटी होती. आणि आमच्या दोघांना ही पण मूर्ती आवडली होती, पण याहून अधिक म्हणजे आपले जे बाप्पा येणार आहेत ही मूर्ती. तर ही मूर्ती आम्ही दोघांनी फायनल केली, आम्हाला खूप आवडले हे बाप्पा. आणि येताना सोबत वडापाव घेऊन आलोय आणि नीरा घेऊन आलोय. तर दुपारचं आमचं जेवण आज हेच आहे. आणि इकडे गुलाबाची फुलं आली आहेत पुन्हा, सफेद आणि लाल कलरची. भरपूर बहरलं आहे झाड आणि बऱ्याच दिवसानंतर आज आला आहे पाऊस. संध्याकाळी बाहेर जायचं होतं पण पावसाने आमचा प्लॅन ठप्प केलेला आहे, तर गपचूप घरात बसणार आहोत आम्ही. जय सद्गुरु. मी विना सावंडे, तुम्हा सर्वांना माझं नमस्कार. वांग्याची भाजी कशी करायची हे सांगणार आहे. वांग्याची भाजी करण्यासाठी काय साहित्य लागते हे तुम्हाला मी दाखवते. हे पहा, 5-6 वांगी आहेत. त्याच्यासाठी शेंगदाण्याची कूट, खोबरं, लसूण 1 इंच आलं, त्यानंतर 1 कांदा, कोथिंबीर आणि घरचा मसाला आणि मीठ हे साहित्य सर्व घ्यायचं. हे खोबरं कोथिंबीर वाटून घ्यायचं, नंतर त्यात भरायचं आणि मग फोडणी घालायची. हे पहा, आपण कांदा 1 चिरून घेतलाय, त्यानंतर खोबरं, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट, आलं, लसूण हे सगळं एकत्र वाटून ह्या ताटामध्ये ठेवलंय. आता त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि आपल्याला आवडीनुसार आपण घरचा मसाला घालणार आहोत. आपल्याला लागते कमी जास्त याप्रमाणे मीठ घालायचे चवीप्रमाणे. कोणाला आळणी लागते, कोणाला जास्त मीठ लागतं, तर आपण त्या आवडीप्रमाणे मीठ घालायचं.
ते घातल्यानंतर आपण ही मसाला संपूर्ण एकत्र करून घ्यायचा हाताने असा। हा वांग्यामध्ये मसाला भरायचा आणि कट ठेवलेले आहे 2 ते 3 चमचे आपल्या आवडीप्रमाणे तेल घालायचे आणि नंतर त्याच्यात एक एक वांग असं हळू सोडायचं नाहीतर हात भाजेल बरं का। सारखी सगळी वांगी आता मी कढईमध्ये ठेवली आहे आणि त्यानंतर जो राहिलेला मसाला होता तो सुद्धा त्यावर टाकलाय। आता एक बाजूने अशी पलटी करायची, एक साइड भाजून झाली आहे वांग्याची तर दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची आणि वांगी सगळी आता आपली परतून झाली त्यावर ताटावर थोडं पाणी ठेवायचं आणि नंतर ते पाणी गरम झाल्यानंतर आपण वांग्याच्या भाजीमध्ये घालायचं। हे पहा आता सगळी वांगी अशी परतून झाली आहेत, त्यामध्ये आपण गरम पाणी ठेवलं होतं की नाही ते आता ह्याच्यामध्ये ओतायचं। आपल्याला पातळ लागते किंवा कमी पातळ सरभरीत लागते त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि ह्याच्यामध्ये घालते। खोबरं, गूळ, इलायची पावडर आणि तूप आता हे मी अवनला लावणार। 3 मिनिटं मी हे अवनमध्ये ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकतात गूळ पूर्ण वितळला आहे। मी सगळं एकत्र छान मिक्स करून घेतेय। इथे मी उकड करतेय जितकं पाणी तितकंच पीठ, मीठ आणि तूप। पाणी उकळलं की त्यात तांदळाचं पीठ घातले, मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच गॅस बंद करून झाकण लावून ठेवून द्यायचं। आता हे मोदक माझे मी उकडायला ठेवलेले आहेत। साधारण 15 मिनिटं मी हे मोदक उकडून घेतले होते। तुम्ही बघू शकतात मोदक तयार आहेत आणि आता आई इकडे भाकरी बनवतायत, त्यासाठी त्यांनी ज्वारीचं पीठ घेतलं, त्यात थोडंसं मीठ घातलंय आणि छान मळून झालं की भाकरी थापून घ्यायच्या। हे बघा असं थापून करायचं, कढईने पातळ, मध्येही पातळ, अशी पातळ भाकरी आली पाहिजे किंवा 2 हाताने आपली थापायची। याच्यावर काय नाव आहे माहिती का? बाबा स्टो, हा ते स्टोवाले दिले चेतन मित्रस, वाढदिवसानिमित्त भेट मित्रास चेतनला दिले पाहिजे। अगं खूप होत्या, 5-6 मी देऊन टाकले, त्याला थोडं थोडं चिरा पडल्या होत्या। हे अशी भाकरी करायची, असं पाणी लावायचं म्हणजे भाकरी भाजते। हे पहा मी आता काही जास्त स्वयंपाक करत नाही, हे पहा अशी भाकरी उलटी करायची। इकडे डिनर रेडी आहे, वांग्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि उकडीचा मोदक। पूजाने सुंदर मोदक केले आहेत, त्याच्यावर आता मी तूप घालून खाणार आहे। आमचा स्वयंपाक आज खूप सुंदर झाला आहे, तुम्ही सर्वांनी जेवायला या। भाजी खूप सुंदर झाली आहे, तसेच मोदकही सुंदर झाला आहे आणि इथे किचन ओटा आणि भांडी माझी क्लीन करून झाली आहेत। तर आत्ताचं रात्रीचं आमचं जेवण पण करून झालं आहे, तुम्ही बघितलंच आज आईने जेवण बनवलं होतं आणि मोदकही छान झाले होते।
तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. उद्या आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.